कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासन आणि परिवहन उपक्रम यांच्यामार्फत तयार करण्यात आलेली मोबाईल क्लिनिक बस गेल्या 3 दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी आहे. ती कधी उपयोगात आणणार असा सवाल आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासन आणि परिवहन उपक्रम यांच्यामार्फत मोबाईल क्लिनिक बस तयार करण्यात आली आहे. याद्वारे शहरातील वयोवृद्ध रुग्णांची त्यांच्या घरासमोर बस उभी करून वैद्यकीय तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी 2 डॉक्टर 2 सिस्टर असा वैद्यकीय स्टाफ तयार करण्यात आला आहे. मात्र गेल्या 3 दिवसांपासून हे फिरतं मोबाईल क्लिनिक एकाच ठिकाणी उभं असून याचा पाहिजे तसा सकारात्मक उपयोग होत नसल्याची खंत परिवहन सभापती जय साळुंखे यांनी व्यक्त केली. महानगरपालिका परिवहनच्या वतीने फिरता क्लिनिक मोबाईल क्लिनिक असं आपण कल्पना केली आहे. मात्र गेले 2 दिवस ते काय सोलापूरकरांच्या उपयोगात येईना असं वाटतं. एकंदरीत आमची कल्पना होती की कंटेनमेंट एरियात जाऊन ते क्लिनिक आणि ते महानगरपालिकेचे डॉक्टर लोक आणि सर्व नगरसेवकांच्या संपर्कात तिकडच्या नगरसेवकांचं सहकार्य घेऊन त्या ठिकाणी सर्व सोलापुरामध्ये असे क्लिनिक जाऊन घरोघरी त्यांची सेवा देण्यात यावी अशी आम्ही वारंवार आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितलं की आयुक्तांना बी आज बोलणार आहेत की साहेब ते हे चुकीचं आहे. कारण का ह्या बसमध्ये जे तुम्ही कंटेनमेंट एरियातनं माणसं वयोवृद्ध आणता आहोत त्यांना बसमध्ये चढता येत नाही. त्यामुळं आपली फिरता क्लिनिक त्यांच्या वार्डात सोलापुरातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन ती सेवा देण्यात यावी. आम्हा नगरसेवकांना आयुक्तांनी फिरत्या क्लिनिकची व्यवस्था करून दिल्यास नक्कीच हेतू सफल होईल असा विश्वास नगरसेवक नागेश वल्ल्याळ यांनी व्यक्त केला. महापालिकेच्या वतीनं आणि परिवहनच्या वतीनं जे मुव्हेबल म्हणजे आपण ॲम्ब्युलन्ससारखे आपण दवाखाना फिरता दवाखाना तयार केलेले असून त्यामध्ये मी प्रथमतः सर्व परिवहनच्या सदस्य व चेअरमनचं अभिनंदन करतो ज्या पद्धतीनं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन महापालिकेसाठी दिलं. पण दुर्दैवाची गोष्ट अशी कळते गेल्या 3 दिवसापासून ती आहे त्या स्थितीत तिथं थांबलेली आहे. तिला जे लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर आतमध्ये उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं डॉक्टरसुद्धा उपलब्ध आणि मॅनपॉवरसुद्धा उपलब्ध असताना अशा पद्धतीचे 5 किंवा 6 बसेस आपण सोलापूर शहरात फिरावं अशी संकल्पना असताना एक चालू करायचं मनस्थिती अजून महापालिकेची दिसत नाही. ते दुर्दैवाची बाबा मी आयुक्तांना असेल प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो आमच्यासारख्या नगरसेवकांना जे 107 नगरसेवक आहेत त्यांच्या प्रभागात त्यांनी त्या पद्धतीनं फिरवायला आणि 2-2 दिवस दिलं ज्या पद्धतीनं आज सॅनिटायझर होतं त्या पद्धतीनं जर दिलं तर प्रत्येक नगरसेवकाला जे आणि त्या आतल्या प्रभागात राहणाऱ्या त्या जनतेला किंवा आणि आज मोठ्या प्रमाणात जे दगावत आहेत ते सिनियर सिटीजन्स त्याला मोठे उपयोगी या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून होणार.